तर मुंबई पाठोपाठ पुण्यामध्ये देखील अनिल परब यांच्या संबंधित व्यक्तींवर छापेमारी सुरू आहे. विभा साठे यांच्या निवासस्थानी ईडीनं छापा टाकलाय. पुण्यामधल्या कोथरूड भागामध्ये द पॅलेडियम आणि इंद्रधनु या इमारतीमध्ये छापेमारी सुरू आहे आणि या व्यवहारामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलेला होता. पुण्यामधल्या याच निवासस्थानी पहाटेच ईडीचं पथक दाखल झालं आणि विभा साठे यांचा इंद्रधनु अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये भाडेकरू राहतात. त्या ठिकाणी भाडेकरूंकडे अधिकाऱ्यांनी चौकशी केलेली आहे. तर पुण्यामध्ये दोन ठिकाणी अनिल परब यांच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींवर ईडीनं छापा टाकलेला आहे. तिथे ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केलेली आहे. पुण्यामधली इंद्रधनु ही बिल्डिंग आहे, तसंच द पॅलेडियम बिल्डिंग, या ठिकाणी ईडीचे ऑफिसर्स आज पोहोचले आणि त्या ठिकाणी त्यांनी चौकशी सुरू केली आहे. तर पुण्यातल्या इंद्रधनु बिल्डिंग बाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी. अनिल परब यांचे निकटवर्तीय विभा साठे यांच्या घरावरती ईडीने रेड टाकलेली आहे. कोथरूड परिसरामध्ये इंद्रधनु अपार्टमेंटमध्ये आहे आणि याच अपार्टमेंटमध्ये विभा साठे यांचा फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये सध्या भाडेकरू राहतात. या भाडेकरूंचं नाव महाजन आहे. सकाळी ईडीचे अधिकारी आले, त्यांनी चौकशी केली आणि चौकशीनंतर माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांना काही वेळ त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन पुन्हा सोडून देण्यात आलेलं आहे. मात्र या ठिकाणी विभा साठे राहत नसून त्यांचे भाडेकरू राहतात आणि पुण्यामध्ये दोन ठिकाणी ईडीने या कारवाया केलेल्या आहेत. दोन दिवसापूर्वी किरीट सोमय्या पुण्यामध्ये येऊन पत्रकार परिषद घेऊन गेले होते. त्यांनी सांगितलं होतं की लवकरच अनिल परब यांच्या ज्या प्रॉपर्टी आहेत किंवा इतर ठिकाणी कारवाई केली जाईल आणि त्या कारवाईला ईडीकडून आज पहाटेपासून सुरुवात झालेली आहे. दोन ठिकाणी ईडीचे अधिकारी सध्या रेड करत असल्याची माहिती मिळतीय. पॅलेडियम या ठिकाणी जे निकटवर्ती आहेत विभा साठे यांच्या घरी कारवाई सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरस, सागर आवाडजी, 24 तास, पुणे. छत्रपतींचा विचार म्हणजे